मी अतुल खोब्रागडे युवा ग्रेजुएट फोरमच्या माध्यमातून आज या ठिकाणी नारे निर्देशनाच्या निषेधाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 7 जुलै 2023 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलेला आहे। तो परिपत्रक अतिशय हास्यास्पद परिपत्रक आहे कि निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा 20,000 मानधनावरती रुजू करण्यात यावं अशा प्रकारचे ते परिपत्रक आहे। आमचं मत हे आहे कि महाराष्ट्रामध्ये म्हणा की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे। डीएड झालेले बीएड झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात 1 लाखाच्या वरून आहेत। कितीतरी मागच्या 5-6 वर्षांमध्ये टीईटीची ज्याला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतात ह्या एक्झाम झालेल्या आहेत। कुठल्याही प्रकारचा रिझल्ट नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या तरुणांना नव्या नियुक्त्या नाही आहेत। आणि असं असताना ज्या लोकांचे पोटं भरलेले आहेत, ज्या लोकांची आता फिजिकल फिटनेस नाही, ज्या लोकांना आता आराम करायचे अशा लोकांना 20,000 मानधनावरती सरकार जे नियुक्त करण्याचं जो परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आंदोलन आणि निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेलो आहोत। माझं नाव सपना भावे, मी एक डीएड पात्रता धारक आहे। आत्ता झालेल्या नुकत्याच परीक्षेमध्ये मी चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं आहे आणि मी नोकरीची वाट बघून राहिली आहे। अशी परिस्थिती असताना सरकारने कंत्राटी पद्धतीने निवृत्त शिक्षकांना का बरं घेतलं, मला हा प्रश्न विचारायचा आहे। आम्ही एवढ्या उत्सुकतेने वाट बघून राहिलो आहोत की आम्हाला त्यामध्ये चान्स मिळणार, परंतु सरकारचा या गोष्टीला माझा जाहीरपणे निषेध आहे आणि मला कंत्राटी पद्धतीने भरती करत आहे हे सुद्धा अजिबात मान्य नाही आहे। मी ॲडव्होकेट सचिन मेकाले, युवा ग्रॅज्युएट फोरमचा कार्यकर्ता आहे। आज आम्ही इथे महाराष्ट्र शासनाने 7 जुलैला जे कंत्राटी पद्धतीने निवृत्तीधारक शिक्षकांना परत एकदा कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेण्याचा जो परिपत्रक काढलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मागच्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये जी वाढत चाललेली बेरोजगारी आहे, एकमेव शिक्षण क्षेत्रात नाही आहे, पण आज या लोकांनी एक शिक्षण क्षेत्र हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या शिक्षकांनी 30 वर्षाच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे, ऐशोआरामामध्ये जगून राहिलेत, त्याच शिक्षकांना परत 20,000 रुपये मानधनाच्या तत्वावर तुम्ही परत घ्याल आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाखाच्या वर जो शिक्षक पात्रताधारक विद्यार्थी संख्या आहे त्यांच्या भावनासोबत त्यांच्या जीवनासोबत तुम्ही त्यांच्या जीवनासोबत अवहेलना करून राहिलेले आहात। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की 7 तारखेला हा जो GR काढलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा, महाराष्ट्रातल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सेवेमध्ये सामावून घ्यावं।